नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ओया सी स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत एम पी एस सी स्टेनोग्राफर दोन हजार अठरामध्ये झालेला जो पेपर आहे मराठी पदासाठी या पेपरमधील बुद्धिमत्ता चाचणी या विषयाच्या संदर्भानं आलेले जे काही पन्नास प्रश्न आहेत या पन्नास प्रश्नावर विश्लेषणात्मक चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत या अगोदर आपण याच पेपरमधील मराठी व्याकरणाच्या संदर्भानं व्हिडिओ बनवलेला आहे ज्याची लिंक तुम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन बघू शकता हा जो पेपर आहे हा पेपर म्हणजे क्वेश्चन पेपरमध्ये ए सेटचा पेपर आहे आपण फक्त पन्नासच प्रश्न बघणार आहोत परंतु आपल्या माहितीसाठी की पूर्ण जो पेपर आहे तो शंभर गुणांचा असतो आणि शंभर प्रश्न असतात आपण फक्त या शंभर प्रश्नापैकी बुद्धिमत्ता बुद्धिमत्ता चाचणीच्या संदर्भातील पन्नास प्रश्न बघणार आहोत तर अधिक वेळ न घेता आपण लगेच आ, सराव प्रश्न बघूयात प्रश्न आहे खालील अंक प्रश्नचिन्ह असलेल्या मोकळ्या जागेत बिनचूक अंक दिलेल्या पर्यायातून निवडा आणि एक अंक मालिका दिली आपल्याला चार नऊ सोळा पंचवीस छत्तीस एकोणपन्नास आणि क्वेश्चन मार्क तर आपण पाहिलं कीच आपल्याला लक्षात येतो काहीतरी एक तर्क आहे याच्यामध्ये जसं या क्रमवार वर्ग संख्यांची ही मालिका आहे आपल्याला समजते बघा दोनचा वर्ग चार तीनचा वर्ग नऊ चारचा वर्ग सोळा पाचचा वर्ग पंचवीस छ म्हणजे सहाचा वर्ग छत्तीस सातचा वर्ग एकोणपन्नास म्हणजेच इथं आठचा वर्ग येईल मग आठचा वर्ग, वर्ग चौसष्ट म्हणजे पर्याय क्रमांक तीन हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल त्यानंतर पुढील समीकरण सोडवा आणि आपल्याला डायरेक्ट कॅल्क्युलेशन कॅल्क्युलेशनवर आधारित विचारले की पाचशे तेवीसचे सातशे पंचावन्न टक्के भागिले सातशे सत्याहत्तर बरोबर काय असं आपल्याला सरळ सरळ विचारले तर आपण काय करायला पाहिजे बघा आता पाचशे तेवीसचे सातशे पंचावन्न टक्के आपण काढले तर ते मिळतील आपल्याला एकोण पॉ एकोणचाळीस अठ्ठेचाळीस पॉईंट पासष्ट मग आता त्याला भागिले सातशे सत्याहत्तर भागिले सातशे सत्याहत्तर तर फायनली आता कॅल्क्युलेशनच करावं लागेल आपल्याला सॉफ्टवेअरच्या पा प्रॉब्लेममुळं आपण ते पूर्ण सोडवत नाही आहेत तर जर आप आत्ता परत भागाकार केला तर आपल्याला उत्तर मिळेल पाच पॉईंट झिरो आठ म्हणजे पर्याय क्रमांक एक हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक एक त्यानंतर नेक्स्ट एका सांकेतिक भाषेमध्ये संडे हा शब्द यू एस एन डी वाय ए असा लिहिल्यास त्याच सांकेतिक भाषेत मंडे हा शब्द कसा लिहिला जाईल मग आता या संडेचा आणि या शब्दाचा रिलेशन आपल्याला पाहणं गरजेचं आहे आपण जर बघितलं की पाहिलं कीच आपल्याला लक्षात यायले की याची सुरुवात न आणि याची सुरुवात यू न होते म्हणजे यस दोन नंबरला जातो आहे आणि यू एक नंबरला येतो आहे म्हणजे यस यू ओ जी यू एस झालं एन डी एन डी जशाला तसाच राहिला एन डीचा क्रम ना बदलला नाही मात्र ना ए वाय जी वाय ए झालं मग तसंच मंडेमध्ये पण आपण करू शकतो इथं एम ओ सुरुवातीला आहे तर ओ एम घ्या ओ एम घ्या आणि एन डी कॉमन एन डी कंटिन्यू ठेवा एन डी कंटिन्यू ठेवा म्हणजे ओ एम त्यानंतर एन डी आणि ए वाय या ए वाय ऐवजी वाय ए करा वाय ए मग असा पर्याय म्हणजेच आपल्याला मिळणारं उत्तर असणार आहे मग असा पर्याय कोणता आहे पर्याय क्रमांक चार हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे क्वेश्चन बघा काय आहे आपला राजा भाऊ हे त्यांची पत्नी उषापेक्षा सहा वर्षांनी मोठ्या आहेत त्या दोघांच्या वयाची बेरीज करून ती दुप्पट केली असता एकशे आठ वर्ष येते तर त्या दोघांचे आजचे वय काय वयवारीवर आधारित क्वेश्चन आहे बघा दुप्पट केल्यावर एकशे आठ येते म्हणजे जर आपण भाग्याला दोन केला तर आपल्याला मिळते चौपन्न चौपन्नमध्ये काय आहे राजाभाऊ हे त्यांच्या पत्नीपेक्षा सहा वर्षांनी मोठे आहेत म्हणजे काय वजा सहा आपल्याला किती मिळतात अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस भागेला दोन बरोबर चोवीस म्हणजे त्यांच्या पत्नीचं वय आहे चोवीस आणि हे जे सहा वजा केले होती त्यात मिळवा राजा भाऊंचं वय आहे तीस वर्ष अगदी सोपा प्रश्न होता कुठलंही कॅल्क्युलेशन न करता तोंडीसुद्धा उत्तर काढता येईल ऑप्शन नंबर तीन हे आपलं उत्तर होईल राजाभवचं वय तीस वर्ष व त्यांच्या पत्नीचं उषाचं वय चोवीस वर्ष नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपण नेक्स्ट क्वेश्चन हा बुद्धिमत्तेचा आहे बघा आपल्याला काय दिलं आहे नेक्स्ट क्वेश्चन आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे जर सहा गुन्हेला पाच बरोबर चोवीस पाच गुन्हेला चार बरोबर पंधरा सात गुन्ह्याला आठ बरोबर एकोणपन्नास आठ गुन्ह्याला चार बरोबर किती बघा जेव्हा आपण असं डायरेक्ट करू सहा पंच तर तीस होतात पण पुढे दिलंय चोवीस म्हणजे यामध्ये काहीतरी आहे तर या पाचमधून जर आपण एक वजा केला तर इथं बघा चार मग सैन चौक चोवीस बघा एक वजा करा पाच त्रिक पंधरा एक वजा करा बघा साती साती एकोणपन्नास तसंच एक वजा करा आठ गुणेला तीन ह्या चारमधून एक वजा करा आठ त्रिक चोवीस ऑप्शन नंबर दोन हे आपलं उत्तर होईल अगदी सोपं होतं डाव्या बाजच्या अंकातून एक वजा करून गुणाकार करायचा होता पुढे बघा पुढे काय आपला प्रश्न दुपारी एक वाजून पंचवीस वाजल्यापासून एक वाजून पंचवीस मिनटं सायंकाळी पाच वाजून पंचवीसपर्यंत पर्यंत मिनिट काटा तास काट्याला किती वेळा ओलांडून जाईल अगदी सोपं आहे बघा बघा समजा ही आपली घड्याळ आहे ठीक आहे हा आपला बेस ओके बारा नऊ तीन आणि सहा ते काय म्हणत आहेत एक बघा एक कुठे असणार इथे एक इथे दोन इथे तीन इथे चार आणि इथे पाच एक वाजून पंचवीस मिनटं म्हणजे बघा अंदाजित इथे आणि इथे आपला काय असेल सध्या तास काटा एकच्या पुढे असेल आणि मिनिट काटा पाचवर असेल म्हणजे पंचवीस तर एकमेकाला ओलांडतील म्हणजे हा मिनिट काटा बघा असा आला आता असा आला असा आला असा आला पहिल्यांदा इथं ओलांडलं एकदा अंदाजित दोन वाजून तीस मिनटाला अंदाजीत नंतर परत निघाला असा आला असा आला अंदाजीत तीन वाजून साडेतीन तीन वाजून तीस बत्तीस मिनटाला म्हणजे साडेतीन वाजता एकदा परत निघाला साडेचार च्या आसपास एकदा परंतु जेव्हा बरोबर सव्वा पा पाच अजून पंचवीस मिनटं होतील तेव्हा तो ओलांडणारच नाही कारण तो मागा असेल म्हणजे तीन वेळा ओलांडेल अगदी सोपा प्रश्न होता तुम्ही एकदा जी घड्याळ काढून पहा उत्तर आहे आपलं तीन किती वाजता ओलांडेल एक पंचवीस ते पाच पंचवीस अंदाजित पहिल्यांदा ओलांडेल अडीच वाजता अंदाजित साडेतीन आणि अंदाजित साडेचार ॲक्युरेट काढलं तरीही चालेल परंतु अगदी सोपा प्रश्न आहे तोंड उत्तरही येतं म्हणून उत्तर आहे आपलं ऑप्शन नंबर दोन तीन वेळा ओलांडून जाईल पुढचा क्वेश्चन हे बघा तसाच आहे काय आपला पुढचा क्वेश्चन की पाच तास चाळीस मिनटं काय बघा पाच तास चाळीस मिनिटाची तीस टक्के काढायचे आता अशा गणितांमध्ये आपल्याला परिमाण सारखे करावे लागतात आता बघा इथं मिनिट आहे ना म्हणून या तासाला मिनिटात करा पाच तास म्हणजे किती गुन्हेला साठ मिनिट बरोबर सहा पंच तीस म्हणजे तीनशे आणि हे चाळीस तीनशे चाळीस मग तीनशे चाळीस मिनटं जे आहेत आपल्याला तीनशे चाळीस मिनिटाचे तीस टक्के काढायचे आहेत बघा आता हे तीस टक्के झाले झिरो कटला झिरो कटला झिरो कटला झिरो कटला चौतीस गुन्ह्याला तीन बरोबर एकशे दोन मिनिट आता एकशे दोन मिनिट असा खाली पर्याय नाहीये पर्याय आहे तास आणि मिनिट म्हणजे एकशे दोनमधून मधून जर आपण साठ मिनिट वजा केले म्हणजे एक तास वजा केला खाली किती राहत आहे बघा आपलं खाली राहत आहे बेचाळीस मिनिट म्हणजेच काय एक तास आणि बेचाळीस मिनिट हे आपलं उत्तर होणार आहे लक्षात येते अगदी सोपा प्रश्न होता फक्त जेव्हा परिमाणावरती प्रश्न येईल तेव्हा एक गोष्ट काळजीपूर्वक करायची की सर्व परिमाण सारखं करायचं जसं तास आणि मिनिट आहे तर सर्व मिनिट करून घेतलं लक्षात येत आहे अगदी सोपा प्रश्न होता चला नेक्स्ट क्वेश्चन बघूयात <coughs> आपण <coughs> दिलेल्या आकृतीवरून आपल्याला हे दोन प्रश्नांची उत्तरं शोधायची आहेत आता ही वेन आकृती टाईप आहे Uh, सूचना काय वाचू बघा आपण शेजारील आकृतीतील वर्तुळ रोजगार असलेल्या लोकांचे आहेत म्हणजे वर्तुळ जे आहे हे रोजगार असलेल्या लोकांचं प्रतिनिधित्व करतं ठीक आहे त्यानंतर त्रिकोण त्रिकोण जे आहे हे कष्टाळू लोकांचं प्रतिनिधित्व करतं त्यानंतर चौकोन प्रामाणिक लोकांचं आता चौकोन प्रामाणिक आणि आयत स्त्रिया म्हणजे आता आयत आपण बघूया की स्त्रिया आणि चौकोन जे आहे तो आहे प्रामाणिक चौकोन जो आहे तो आहे प्रामाणिक लोकांचं प्रतिनिधित्व करतो मग आता दिलेल्या माहितीवरून आपल्याला उत्तरं शोधायचे आहेत कष्टाळू व रोजगार असणाऱ्या स्त्रिया दर्शविणारे आकडे टिंबटिंब आहेत कष्टाळू व रोजगार आता स्त्रियासाठी काय आलेलं आहे आयात आलेलं आहे आणि कष्टाळूसाठी त्रिकोण म्हणजे त्रिकोणाला आयात छेदतच नाही आहे म्हणजे कष्टाळू स्त्रिया नाहीतच आकृतीमध्ये आपल्याला असं दिसते रोजगार छेदला आहे तर स्त्रिया छेदत नाही आहेत मग आपल्याला काय करावं लागेल कोणतेच नाही असं घ्यावं लागेल कोणतेच नाही असं घ्यावं लागेल हे आपण फक्त स्त्रियावरून काढू शकतो आणि रोजगार आणि स्त्रियाचा संदर्भ जर घेतला आपण तर वर्तुळात असा अंक नाही आहे की जो वर्तुळात पण आहे आणि आयातामध्ये पण आहे त्याच्यामुळं मग आपलं पर्याय क्रमांक चार कोणतेच नाही असं आपल्याला उत्तर घ्यावं लागेल त्यानंतर याच आकृतीवर आधारित दुसरा प्रश्न बघा प्रामाणिक व रोजगार असणारे लोक कोणते आता आपण सूचनेप्रमाणे आपल्याला माहिती आहे की वर्तुळामध्ये रोजगार दाखवलेले आहेत वर्तुळामध्ये रोजगार दाखवलेले आहेत आणि प्रामाणिक हे कशामध्ये आहेत चौरसामध्ये किंवा त्याला आपण काय इथं म्हणले ते चौकोण म्हणलेत जे असेल ते चौरस म्हणा चौकोण म्हणा तर ते प्रामाणिक आहेत मग आता आपल्याला काय करावं लागेल चौकोन किंवा चौरस आणि रोजगार याच्यामध्ये कोणकोणते आहेत बघा हे दोन आहेत त्यानंतर हे सात आहेत आणि हे पाच आहेत मग दोन सात पाच किंवा दोन पाच सात असा पर्याय क्रमांक दोन सांगतो म्हणून प्रामाणिक व रोजगार असणारे लोक कोणते असणार आहेत सात पाच आणि दोन म्हणजे पर्याय क्रमांक दोन हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे क्वेश्चन बघा प्रश्न क्रमांक साठ व एकसठची उत्तरे खाल आलेखावर लिहा आलेख जो आहे हा वाय अक्ष जो आहे तो सेकड्यात दिला आहे आणि यक् अक्ष गाव अ गाव ब गाव क आणि गाव ड यामध्ये काय साक्षर निरक्षर साक्षर निरक्षर साक्षर निरक्षर आणि साक्षर तर काय क्वेश्चन आहे अ ब क ड गावातील एकूण लोकसंख्येच्या प्रमाणात साक्षरांचे प्रमाण किती आता आपलं पहिले एकूण लोकसंख्या काढायची म्हणजे काय करावं लागणार साक्षर व निरक्षर हे जे आहे या सर्वांची बेरीज करावी लागणार जेव्हा आपण ही बेरीज करतो तेव्हा ती मिळते आपल्याला चौवेचाळीस पॉईंट अठ्ठावन्न आ ती शेकड्यात आहे बरोबर आणि आता तर त्यामध्ये फक्त साक्षर काढायचे मग बघा हे साक्षर चार पॉईंट सव्वीस सहा पॉईंट झिरो आठ पॉईंट छप्पन आणि तीन पॉईंट झिरो पाच तर ते येतं बघा एकवीस पॉईंट सत्त्याऐंशी तर काय विचारलं आहे यांचं प्रमाण किती बघा जेव्हा आपण यांचं प्रमाण काढतो तर एकवीस एक एकवीस एकवीस दोन्ही अंदाजित बेचाळीस आणि सत्याऐंशीचे दीडपट म्हणजे आपलं उत्तर मिळतंय दोन यास एक ॲक्युरेट एक। कट टू कट मिळत नाही परंतु ते त्याच्या जवळ आहे मग पर्याय बघा दोन यास एक तीन यास एक चार यास एक पाच यास एक सगळ्यात जवळचा पर्याय कोणता आहे दोन यास एक म्हणून आपलं उत्तर झालं ऑप्शन नंबर एक नेक्स्ट क्वेश्चन बघूयात परत तो कशावर आहे या आलेखावरच आहे काय आहे क्वेश्चन बघा नेक्स्ट आपला की अ ब कड गावातील एकूण लोकसंख्या किती आपण आत्ताच काढली होती चौवेचाळीस पॉईंट किती अठ्ठावन्न परंतु ती सेकड्यात होती म्हणून गुन्हेला शंभर गुन्ह्याला शंभर गेले की दोन पॉईंट गेले म्हणून चौवेचाळीस अठ्ठावन्न ही लोकसंख्या होईल ऑप्शन नंबर तीन अगदी सोपा प्रश्न विचारलेला होता चला पुढचा क्वेश्चन बघा काय आहे पुढचा क्वेश्चन आपला पुढचा क्वेश्चन हा सरासरीवर आधारित आहे काय क्वेश्चन आहे बघा आपला सोळा मुलांच्या वयाची सरासरी सोळा वर्ष असून त्यांच्या शिक्षकांचे वय त्यात मिसळल्यास सरासरी सतरा येते तर शिक्षकांचे वय किती असेल अगदी सोपा प्रश्न आहे बघा दोन पद्धतीने तुम्हाला उत्तर काढता येईल एक ट्रिक पद्धतीने काढता येईल आणि एक आपली रेग्युलर मेथड रेग्युलर मेथड काय आपली सोळा गुन्हेला सोळा बरोबर दोनशे छप्पन्न आणि एक जण वाढला म्हणून सतरा गुन्हेला सतरा वाढलेले सरासरी बरोबर दोनशे एकोणनव्वद मग आता दोनशे एकोणनव्वद वजा दोनशे छप्पन्न उत्तर आहे आपल्याला तेहतीस ऑप्शन नंबर तीन आता यामध्ये शॉर्टकट मेथड काय बघा जेव्हा जेव्हा असा प्रश्न येईल तेव्हा मूळ संख्या घ्या सोळा आणि वाढलेली सरासरी सतरा सतरा प्लस सोळा करा बघा उत्तर मिळालं तेहतीस हा आहे शॉर्टकट या मेट्रीनं गेला तरीही चालेल लॉन्ग मेट्रीनं गेलं तरीही चालेल उत्तर मिळतं ऑप्शन नंबर तीन तेहतीस वर्ष शिक्षकांचे वय किती आहे तेहतीस वर्ष नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपण काय आपलं नेक्स्ट क्वेश्चन पुढील समीकरण सोडवा एक समीकरण आहे कॅल्क्युलेशनचा भाग आहे बघा <coughs> काय बाराशे चोपन्नचे तेवीस पॉईंट सहा टक्के तर हे आपल्या सर्वांना माहीत आहे की जेव्हा चा ची चे येतं तेव्हा गुणाकाराचं चिन्ह घ्यायचं किती आहे तेवीस पॉईंट सहा टक्के गुन्हेला तेवीस पॉईंट सहा आणि टक्के आहे म्हणून भागेला शंभर जेव्हा आपण हे सगळं कॅल्क्युलेशन करू तेव्हा आपल्याला आहे दोनशे पंच्याण्णव पॉईंट चौऱ्याण्णव वजा मग पुढचं किती आहे आठशे चौतीसचे सोळा पॉईंट सहा टक्के की जेव्हा आपण काढू तेव्हा आपल्याला ते आहे एकशे अडोतीस पॉईंट चौवेचाळीस जेव्हा आपण जी वजाबाकी करू तेव्हा आपलं उत्तर आहे एकशे सत्तावन्न पॉईंट पाच ऑप्शन नंबर दोन अगदी सोपा प्रश्न होता फक्त तुम्हाला कॅल्क्युलेशन फास्ट जमायला पाहिजे म्हणजे आपलं जे मूलभूत क्रिया आहे बॉडमॉस याची तुम्हाला प्रॅक्टिस करणं आवश्यक आहे चला नेक्स्ट क्वेश्चन बघूयात नेक्स्ट क्वेश्चन हा आपला बुद्धिमत्तेवर आधारित आहे काय दिलं आहे प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य संख्या असेल प्रश्नचिन्ह कुठे बघा आता तीन पाच पंचवीस चार सात एकसष्ट पाच सहा क्वेश्चन मार्क आता हे सोडवताना आपल्याला प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल ते बघायचं आहे बघा आपण याचं उत्तर दोन पद्धतीनं काढू शकतो पहिले आणि अगदी सोपी पद्धत बघा इथे काय आहे दोन आणि पाच क्वेश्चन मार्क इथे आहे ना आपण याचा काही सिक्वेन्स येतो येतो का बघू दोन आणि पाच किती झाले सात सहा आणि एक सात खाली असं एखादा ऑप्शन आहे का की ज्याची बेरीज आडवी बेरीज सातील हे बघा एक दोन पाच की झाले आठ एक दोन चार सात ही झाली एकच आणि हे सहा दोन एक किती झाले आठ सॉरी नऊ म्हणजे काय खालील एकच पर्याय असा आहे ऑप्शन नंबर दोन की ज्याची आडवी बेरीज सात आहे हेच आपलं उत्तर आहे लक्षात येत आहे तुम्ही या पद्धतीने काढू शकता परंतु कधी कधी दोन पर्याय असे असतील ज्यांची आडवी बेरीज सात येईल अशा वेळेस आपल्याला कन्फर्म तर्क पाहिजे की कशा सिक्वेन्स आला आहे तो काढण्याचा आपण आता प्रयत्न करूयात बघा जेव्हा आपण याला बघतो तेव्हा आपला काय होतं इथे तीन दिलं आहे इथे चार आहे इथे पाच आहे बघा तीनचा घन करायचा या तीनचा घन चारचा घन पाचचा घन तीनचा घन किती येतो बघा सत्तावीस चारचा घन किती येतो चौसष्ट आणि पाचचा घन किती येतो एकशे पंचवीस आता काय केलं आहे आपण या तीनच्या घनामधून हे बघा हे जे पाच आणि तीन आहे पाच वजा तीन केले उत्तर मिळालं दोन आणि सात वाजा चार केलेत सात वाजा चार उत्तर मिळालं तीन आणि सहा वाजा पाच सहा वाजा पाच केले उत्तर मिळालं एक मग आता आपण काय काय मिळालं बघा यांची वाजावा की इथं आले दोन इथं आली तीन आणि इथं आला एक आता हे जे दोन आहे ह्या सत्तावीसमधून वाजा करा सत्तावीस वाजा दोन जो घन काढला होता किती मिळालं पंचवीस चौसष्ट वाजा हे जे तीन आले होते ते तीन किती मिळालं एकसष्ट आता एकशे पंचवीस वजा एक बघा मग एकशे पंचवीस मधून एक, एक वजा केला बरोबर किती मिळालं एकशे चोवीस हा बघा एकशे चोवीस दोन्ही मेथंडनं उत्तर आलेलं आहे जरी ते थोडीशी गडबड होत असेल शांत चित्तानं तुम्ही सोडून बघा आपण काय केलंय सुरुवातीला तीन चार पाच यांचा घन केला नंतर या डाव्याकडच्या मोठ्या संख्येतून उजवीकडची लहान संख्या वजा केली आलेली वजाबाकी ही घनमधून आलेली जी वजाबाकी होती ती ती घनमधून परत वजा केली लक्षात आहे अशा प्रकारे आपलं उत्तर मिळालेलं आहे नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपण पुढील प्रश्न बघा मिनी तिला मिळणाऱ्या शिष्यवृत्तीतील बरेच रक्कम अन्नासाठी आणि काही रक्कम प्रवासासाठी खर्च करते उरलेली रक्कम ती अंडी सॉरी अडीअडचणीसाठी व पुस्तकासाठी राखून ठेवते हो अन्नासाठी खर्च होणाऱ्या रकमेतील एकशे दहा आठ रक्कम ती आपल्या गरजू मैत्रिणीला देते ही सर्व माहिती निर्देशित करणारी वेन आकृती निवडा तर आयोगानं उत्तर क्रमांक च... बघा आकृती क्रमांक चार दिले आपण जर इथं समजून घेतलं तर डायरेक्ट उत्तरच समजून घेण्याचा प्रयत्न करू की शिष्यवृत्तीतील बरीच रक्कम अन्नासाठी आणि काही रक्कम प्रवासासाठी मग असं आपल्याला लक्षात येते की ही वरचं वर्तुळ हे पूर्ण रकमेसाठी आहे एक वर्तुळ आ अन्नासाठी आणि एक वर्तुळ प्रवासासाठी खर्च आहे मग आता उरलेली रक्कम आडीअडचणीसाठी आणि आड़ पुस्तकासाठी तर हा जो स्पेस आहे तो आडीअडचणीसाठी आणि आड़ पुस्तकासाठी येईल आणि एकछेद आठ रक्कम आहे जी अन्नातील आहे तर ती येईल ह्या अन्नाच्या आतमधलं आत छोटंसं वर्तुळ एकछेद आठ असं आपल्याला थोडासा युक्तिवाद मांडता येईल परंतु थोडासा काठिण्य पातळीचाच प्रश्न आहे त्यामुळं एखादा प्रश्न असा असू शकतो त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा जर दोन प्रणालीमधील सहसंबंध खालील चिन्हांनी दर्शविला आहे तर असाच सहसंबंध तिसऱ्या व चौथ्या प्रणालीमध्ये दर्शवा आता आपल्याला काय करायचं इथे फक्त हे बरोबर हे कसं आलं ही पहिली जी प्रणाली आहे त्याला कोणत्या चिन्हासाठी कोणतं चिन्ह आलं किंवा चिन्हाचा क्रम बदल झालेला आहे तेवढं आपण पाहायचं आपण ढोळ ढोबळमानाने जर समजून घेतलं तर हा स्टार चार नंबरला गेला आहे आणि हा जो चौकोन आहे हा इथे दोन नंबरला आला आहे तीच पद्धत खालच्या बाबतीत वापरायची म्हणजे या बाबतीमध्ये उदाहरणार्थ मग जर स्टार हा चार नंबरला जातो तर हे चिन्ह चार नंबरला कोणत्या ऑप्शनमध्ये गेलं आहे मग पर्यायमध्ये शोधा मग असं चिन्ह चार नंबरला गेलं आहे हे बघा इथं चार नंबरला एक दोन तीन आणि चार म्हणजे लगेच उत्तर आपल्याला मिळालं की पर्याय क्रमांक तीन हे उत्तर आहे कारण हे चौकोन इथं दोन नंबरला आलं ना तर मग हे चौ हे आयात हे इथं काय आलं दोन नंबरला आलं मग इथं जास्त आडेबिडे घेण्याची काही गरज नाही तुम्हाला दोन जरी सिक्वेन्स लागले तरी तुम्ही उत्तर काढू शकता त्यानंतर नेक्स्ट बघा तीस सेकंदाचे चार मिनिटाशी गुणोत्तर किती बघा काय दिलं आहे आपल्याला तीस सेकंदाचे चार मिनिटाशी गुणोत्तर हे बघा आपल्याला काय करायचं आहे परिमाण सारखं करून घ्यायचं आहे बघा हे तीस सेकंद चार मिनिट म्हणजे किती एक मिनिट म्हणजे सात सेकंद म्हणून संक से चोवीस दोनशे से चाळीस सेकंद चार मिनिट म्हणजे दोनशे से चाळीस सेकंद बघा झिरो कट झिरो कट तीन एक तीन तीन आठ चोवीस एक छेद आठ एक छेद आठ कुठं आहे हे बघा एक, एक छेद आठ पण इथे महत्त्वाची गोष्ट तुम्हाला ही लक्षात घ्यायची आहे की आता सेकंदाचं मिनिटाशी आहे म्हणून एक छेद एक यास आठ जर मिनिटाचं सेकंदाशी असतं तर ह्या पर्याय असता त्यामुळे आपलं गणित वाचताना हे लक्षात घ्यायचं सेकंदाचं मिनिटाचं की मिनिटाचं सेकंदाशी उत्तर आहे आपलं ऑप्शन नंबर एक एक छेद आठ नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपण पुढील वर्णमालिका पूर्ण करा बॅट फॅट आणि जॅट असं जर आपण बघितलं तर याच्यामध्ये ए टी ए टी ए टी कॉमन आहे आपण पर्यायमध्ये जरी बघितलं तर ए टी ए टी कॉमन आलं आहे म्हणजे आपल्याला ए टीचा विचार करण्याची गरज नाही आपल्याला बी एफ आणि जे चा विचार करण्याची गरज गरज आहे मग आता बघा नंतर एफ आला आहे म्हणजे तीन वर्ण सुट किती सुटलेत बघा तीन वर्ण सुटलेत बीच्या नंतर एफ म्हणजे सी ई तीन वर्णाचा फरक आहे नंतर एफच्या नंतर काय आला जे आला परत तीन वर्ण इथे सुटलेत मग आता मग मा आपल्याला माहिती आहे के एल एम e, सोडून पुढचं काय येईल येन येईल म्हणजे एन ए टी असं आपलं सरळ सरळ उत्तर होणं अपेक्षित आहे म्हणजे पर्याय क्रमांक चार हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल पण एक वेळ लक्षात ठेवा की तुम्हाला प्रश्न सोडवताना स्वतः तुम्हाला ही वर्ण मालिका काढावी लागेल कारण ही आपण हे आम्ही आमच्या सुईसाठी ती अगोदरच कॉपी पेस्ट केलेली आहे काय क्वेश्चन आहे आपला बघा सॅम नऊ दिवसापूर्वी आपल्या आईला भेटायला गेला होता तो फक्त सोमवारीच आईला भेटू शकतो कारण त्या दिवशी भार नियमनामुळे त्याला छपाई यंत्रणा वापरता येत नाही म्हणून त्याचा छापखाना बंद असतो तर आज कोणता दिवस येईल बघा आपल्या कॅलेंडरचा जो रूल आहे त्या रूलप्रमाणे सरळ सरळ नऊ भागेला बरो बर सात बरोबर भाग्याला सात आहे का सात बाकी उरले दोन दोन दिवस बाकी उरले आणि तो आईला कधी भेटतो सोमवारी म्हणजेच काय सोमवार प्लस दोन मंगळवार आणि बुधवार आपलं उत्तर झालं बुधवार अतिशय सोपा प्रश्न होता कॅलेंडरचे बेसिक रूल तुम्हाला माहीत पाहिजे आपण कॅलेंडरवरती दिनदर्शिकेवरती स्वतंत्र व्हिडिओ सिरीज सुरू करणार आहोत चला नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपला काय दिलं आहे नेक्स्ट क्वेश्चन आपला पुढील चौकटीत दिलेल्या प्रतिमातील तर्कसंगतीचा शोध घेऊन रिकाम्या चौकटीसाठी उचित पर्याय निवडा आपल्याला आयोगाने उत्तर दिलं ऑप्शन नंबर चार तसं वास्तविक पाहता ऑप्शन नंबर तीन आणि चारमध्ये थोडंसं कन्फ्युजन वाटतंय दोन आणि एक तर हा प्रश्न असता येणार तर पूर्ण डार्क नेमकी तर्कसंगती इथं येत नाही कसं तर्क लागला जर आपल्याला कोणाला येत असेल तर कमेंट करून सांगा उत्तर दिले ऑप्शन नंबर चार नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपण पुढे एक विधान व त्यापुढे ए आणि बी ही त्या विधानात आंतरनिहित असण्याची शक्यता असलेली गृहितके दिली आहेत त्यांच्या संदर्भात दिलेल्या पर्यायी निय निर्णयातून जास्तीत जास्त तर्कसंगत निर्णय आपल्याला निवडायचा आहे विधान दिले, दिले बघा निवडणुकीच्या निमित्ताने दारोदार प्रचार करणारा कार्यकर्ता म्हणाला रिकामी जागा यांना निवडून दिल्यास ते गुणवत्तापूर्ण कारभार करून आपल्याला चांगले दिवस दाखवू शकतील गृहितके आहे त्यावरून सध्याच्या कारभारामुळे लोकांना वाईट दिवस आलेले आहेत बी या नेत्यात अशी क्षमता आहे की ज्यामुळे तो आपल्या मतदारांना हव्या त्या सुविधा विना सायास व विनामूल्य देऊ शकतो आपल्याला काय करायचं आहे त्या विधानाचा विचार करायचा असतो बघा विधान परत समजून घेऊन निवडणुकीच्या निमित्ताने दारोदार प्रचार करणारा कार्यकर्ता म्हणाला टिंबटिंब यांना निवडून दिल्यास ते गुणवत्तापूर्ण कारभार करून आपल्याला चांगले दिवस दाखवू शकतील मग आता गृहितके काय बघा सध्याच्या कारभारामुळे लोकांना वाईट दिवस आलेले आहेत होऊ शकतं हे म्हणजे हे गृहितक असू शकतं आणि या नेत्यात अशी क्षमता आहे की ज्यामुळे ते आपल्या मतदारांना हव्या त्या सुविधा विनासायास व विनामूल्य देऊ शकतात म्हणजे बीसुद्धा होऊ शकतं याचा अर्थ पर्याय तीन ए आणि बी ही दोन्ही गृहितके अंतर्निहित आहेत असं आपल्याला म्हणावं लागेल त्यानंतर नेक्स्ट बघा भारतात लाकूड सामान निर्मितीचा खर्च युरोपातील कोणत्याही देशाच्या तुलनेत तुलने पंचवीस टक्के कमी आहे वाहतुकीचा खर्च आणि आयात कर भरला तरीही तेथे लाकूड सामान आयात करणे स्वस्त पडते पुढीलपैकी कोणत्या प्रतिपादनाला वरील माहिती भक्कम पाठबळ देते काय दिलं बघा युरोपच्या तुलनेत भारतातील मजुरीचा दर पंचवीस टक्के कमी आहे भारतातून युरोपीय देशात आयात केलेला लाकूड सामानावर आयात कर हा युरोपीय देशात ते निर्माण करायला लागणाऱ्या किमतीपेक्षा पंचवीस टक्के कमी आहे भारतातून युरोपीय देशात लाकूड सामान वाहून नेण्याचा खर्च हा भारतात ते निर्माण करायला लागणाऱ्या खर्चाच्या पंचवीस टक्के अधिक आहे युरोपीय देशात लाकूड सामान निर्माण करायला लागणाऱ्या वेळेच्या तुलनेत भारतात ते निर्माण करायला वेळ कमी लागतो म्हणजे बघा ऑप्शन तीन आणि चार तर हे होणारच नाही कारण इथं ते म्हणतात खर्च जास्त आहे इथं ते म्हणतात वेळ कमी लागतो त्यामुळे इथं दोन नाही आता ये आणि एक आणि दोनमध्ये थोडंसं कन्फ्युजन आहे कारण ते म्हणजे मजुरीचा दर पंचवीस टक्के कमी आहे आणि इथं निर्मितीचा खर्च आता निर्मितीच्या खर्चामध्ये मजुरीचा दर येऊ शकतो परंतु वरच्या विधानाला आपल्याला पाठबळ आहे मग जर फक्त आपण निर्मिती खर्च घेतला तर आयात आणि आयात कर याविषयी दिलेलं विधान त्यामध्ये पूर्णत होत नाही म्हणून आपल्याला काय आहे बघा भारतातून युरोपीय देशात आयात केलेला लाकूड सामानावरील आयात कर हा युरोपीय देशात निर्माण करायला लागणाऱ्या किमतीपेक्षा पंचवीस टक्के कमी आहे एकपेक्षा तुलनेनं या एकच्या तुलनेत विधान दोन जे आहे हे भक्कम पाठबळ देतं म्हणजे वरचं प्रतिपादन त्याला सपोर्टिव्ह होतं म्हणून आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन चला नेक्स्ट क्वेश्चन बघूयात खालील आकृतीत चौरस व चौकोनाची एकूण बेरीज किती आहे आता हे तुम्हाला याचं बेसिक नॉलेज पाहिजे ज्यावेळेस तुम्हाला असा टेबल विचारला जातो जर आपल्याला चौकोन विचारले तर सुरुवातीला आपण काय करू चौकोनाची संख्या काढून घेऊ जसे टेबल दिले तसे क्रमांक लिहा एक दोन तीन चार आणि पाच आणि यांची सरळ सरळ बेरीज करून घ्या जर आपण टोटल याची बेरीज केली तर बघा एक अधिक दोन अधिक तीन अधिक चार अधिक पाच तर पंधरा येते आणि खालच्याची पण बेरीज करून घ्या एक दोन तीन आणि चार तर याची ये बेरीज येते दहा मग आता डायरेक्ट काय करायचं चौकोन विचारले तर पंधरा गुनिले दहा करून टाकायचे किती आले मग एकूण चौकोन या आकृतीमध्ये एकूण चौकोन आले एकशे पन्नास ठीक आहे पण आपल्याला काय विचारले चौरस पण काढावं लागतील आपल्याला मग आता चौरसाचं ज्यावेळेस विचारतात बघा हे झालं चौकोनाचं आता चौरस ज्यावेळेस काढायचं असं त्यावेळेस काय करावं लागतं अशाच पद्धतीनं मांडणी करून घ्यायची आणि जोड्या लावायच्या शेवटच्या शेवटच्या अंकाच्या चा जसं चार पाचची एक जोडी लागली तीन आणि चारची एक जोडी लागली दोन आणि तीनची एक जोडी लागली आणि त्यांचा गुणाकार करून ते प्लस करायचे म्हणजे जसं जर आपण इथं बघितलं तर चार गुणिले पाच प्लस तीन गुणिला चार प्लस दोन गुणीला तीन प्लस मग आता राहिलेले अंक जे आहेत मग राहिलेले किती राहू दे दोन तीन जे असतील ते त्याच्यातला सर्वात मोठा अंक प्लस करायचा म्हणजे प्लस दोन मग आपण जर याचा गुणाकार जर केला तर काय होईल वीस प्लस बारा प्लस सहा प्लस दोन म्हणजे आपल्याला प्रॉपर चौरस हो किती मिळतील चाळीस याची जर बेरीज केली आपल्याला तर चाळीस मिळतील पण त्यांनी याच्या पुढचा टप्पा विचारला आपल्याला चौरस आणि चौकोनांची बेरीज विचारली मग मा आपल्याला माहिती आहे की आपले चौकोन किती आले होते एकशे पन्नास आणि चौरस किती आले चाळीस मग यांची बेरीज किती येईल एकशे नव्वद म्हणून पर्याय क्रमांक चार हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे बेसिक तुमचं क्लिअर पाहिजे आकृत्यांची संख्या ओळखणं तिथं तुम्हाला ज्या निश्चित फायदा होतो पहिल्या दोन संख्यातील संबंध शोधून प्रश्नचिन्हांच्या जागी कोणती संख्या येईल ती पर्यायातून निवडा आता अशा वेळेस काय तुम्हाला लगेच क्लिक व्हायला पाहिजे की याच्यात काय तर्क वापरला पहिल्या दोन संख्यात आता एकोणावीस आणि चारशे वीस याच्यामध्ये काय संबंध असेल तर बघा आपल्याला चारशे वीस आली म्हणजे आपण काहीतरी वर्ग घन याचा विचार करणं अपेक्षित आहे मग एकोणावीसची पुढची संख्या कोणती आहे एकोणावीसची पुढची संख्या आहे वीस मग वीसचा वर्ग वीसचा वर्ग आहे बघा चारशे पण इथे तर चारशे वीस आले म्हणजेच त्यांनी काय केलं प्लस वीस केलं आहे म्हणजे एकोणावीसची पुढची संख्या वीस वीसचा वर्ग प्लस तीच संख्या म्हणजे वीस म्हणजे चारशे वीस असं ते आलेलं आहे मग तीच थीम आपण काय करायचं एकवीसला वापरायची मग एकवीसची पुढची संख्या कोणती आहे बावीस मग बावीसचा वर्ग प्लस बावीसचा वर्ग प्लस बावीस करायचं मग बावीसचा वर्ग चारशे चौऱ्याऐंशी प्लस बावीस किती होतात पाचशे सहा आलं आपलं उत्तर पर्याय क्रमांक चार हे आपलं उत्तर आहे बघा आपण सॉफ्टवेअरमुळं थोडासा लिहायला प्रॉब्लेम येतो परंतु थीम समजून घ्या आणि तुम्ही स्वतः ते लिहू शकता त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन मिली दीप डेव्हिड आणि पिनी हे विद्यार्थी चौरासाकार पृष्ठ असलेल्या टेबलच्या प्रत्येक बाजूला एकजण याप्रमाणे उभे आहेत डेव्हिड आणि दीप एकमेकासमोर उभे आहेत पिनीचे तोंड दक्षिणेला आहे डेव्हिड तिच्या डाव्या हाताला नाही टेबलच्या पृष्ठभागावर मधोमध भौगोलिक दिशांशी जुळवलेला भारताचा नकाशा पसरलेला आहे आता ही खूप मोठा प्रश्न आहे आपल्याला जिथं आपण आकृती काढू शकतो ही आपल्याला तिथं शोधावं लागेल किंवा ते की एक चौरस आकृती आहे मग आता आपण अंदाजी काय करू चौरस आकृती आहे तर बघ ठीक आहे असं चौरस आकृती आहे तर मग असं आपण समजून घेऊ किंवा ते असे बसलेले असावेत ठीक आहे मग बघा आता डेविड आणि दीप एकमेकासमोर बसलेले आहेत यावरून आपण कुठं बसलेत नाही करू शकत पिनीचे तोंड दक्षिणेला आहे यावरून आपण निश्चित सांगू शकतो की पिनी मग ही असावी पिनी दक्षिणेला आहे ही जर पिनी असेल म्हणजे ही जर पिनी असेल कारण तिचं तोंड दक्षिणेला म्हणजे आपण बाण करून घेऊ की ती दक्षिणेला पाहते ठीक आहे व डेव्हिड तिच्या डाव्या हाताला नाही डाव्या हाताला नाही याचा अर्थ डेव्हिड तिच्या उजव्या हाताला आहे म्हणजे डेविड इथं आहे म्हणजे डेविडचं तोंड इकडे आहे ह्या बाणाच्या दिशेकडं म्हणजे आपल्या भाषेमध्ये पूर्वेकडं भूगोलाच्या भाषेमध्ये पूर्वेकडं आहे मग आता आपल्याला सोपं झालं आता जर आपण पहिल्यापासून गेलो तर इथं बघा डेविड आणि दीप एकमेकासमोर उभे आहेत मग इथं जर डेविड असेल तर मग हा कोण झाला हा झाला दीप म्हणजे दीप पाहतो पश्चिमेकडे पाहतो त्याच्यानंतर मग आता बघा पिनीचे तोंड दक्षिणेला आहे डेविड तिच्या डाव्या बाजूला आहे मग आपल्याला लक्षात येतं की पिनीच्या समोर पिनीच्या समोर कोण बसलेली आहे मिली बसलेली आहे कारण एक तर राहिले आता जण तर आहेत म्हणजे ही मिली कुठे पाहते उत्तरेकडे पाहते ही आहे मिली आता प्रश्न काय दिला आहे बघा आता प्रश्न आता बघूया आपण की एक नकाशा दिलेला आहे नकाशा दिलाय तो दीपने काही कारणाने नकाशा स्वतःच्या संदर्भात प्रत्ये घटवीत घटवीत दिशेने काटकोनातून फिरवला मिली आणि पिनी या दोघांनी एकमेकाच्या जागा बदलल्यात बघा दोन मुद्दे महत्त्वाचे आहेत आता हे घटवीत याच्यामुळं बऱ्याच विद्यार्थ्यांना थोडीशी अडचण येते घटवीत म्हणजे अँटी क्लॉकवाईज घड्याळ्याच्या विरुद्ध दिशेने म्हणजे आपण हा जी आकृती काढली होती ना ती आपण आकृती काढली होती की इथे आहे पिनी त्याच्यानंतर इथे आहे डेव्हिड जो इकडे पाहतोय इथे आहे दीप जो पश्चिमेकडे पाहतोय इथे आहे दीप आणि इथे आहे मिली ही आहे मिली आता नकाशा ॲज इट इज सेम असा जो आहे असा जो आपण चौरस घेतला ना तर असा भारताचा नकाशा आहे हा प्रॉपर जो जसा ठेवला तसा पूर्वीचा पण ते असं म्हणतात की दीपने प्रतिघटित घड्याच्या विरुद्ध दिशेने नकाशा काय केला असा जो नकाशा असेल ना म्हणजे साऊथ इंडिया इकडे तर तो दीपकडे फिरवला त्यानं काटकोणात काटकोणात फिरवला म्हणजे मुख्य दिशात काटकोणात फिरवला म्हणजे डायरेक्ट तो कुठे गेला हा जो भारताचा दक्षिण भाग आहे हा इथे बघा या नकाशामध्ये तर तो गेला पूर्वेकडे म्हणजे नकाशा झाला असा हा झाला असा नकाशा आणि परत तिथं आपल्याला एक सूचना दिली की मिले मिली आणि पिनीच्या दोघींनी एकमेकाच्या जागा बदलल्या म्हणजे या पिनीच्या जागेवर आता इथं आली मिली आणि मिलीच्या जागेवर इथं आली पिनी आणि मग तुम्हाला विचारलं की मिलीच्या बाजूला असलेल्या नकाशातील भाग निवडा मग जर नकाशा या दिशेमध्ये गेलेला असेल भारताचा म्हणजे आता श्रीलंका किंवा भारताचा दक्षिण भाग दीपकडं आलेला आहे तर मग मिलीच्या बाजूनं काय येणार आहे बंगालचा उपसागर येणार आहे म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक दोन असणार आहे समजून घ्यावं लागेल थोडासा आपल्याला सॉफ्टवेअर अभावी जर तुम्ही समजून घेतलं तर तेवढंच समजून घ्या की प्रति घटवीत आणि मिलीच्या आणि पिणीच्या दिशा बदलल्यात हे आपल्याला समजलं की आपलं उत्तर तुम्हाला समजून जाईल त्याच्यानंतर आकृतीचा संदर्भ का श प्रतिमेचे निरीक्षण करून ती पुढे दिलेल्या कोणत्या संचाचा घटक आहे हे आपल्याला निवडायचं आहे आणि संच ये दिलाय त्याच्यानंतर संच बी दिलाय क्ष ही प्रतिमा आहे श ही जी प्रतिमा आहे ही प्रतिमा ब या संचाचा भाग असणार आहे ब म्हणजे पर्याय दोन हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल त्यानंतर नेक्स्ट बघा मिनू पमी जो धनु कावस फनी आणि पिझा म्हणजे फिझा हे सात विद्यार्थी अरुणोदय अनुभवण्यासाठी एका ओळीत बसले आहेत मात्र त्यांचा क्रम यादीप्रमाणे असेलच असे नाही मग आता अरुणोदय म्हणजे सूर्य उगवता उगवताना ते बघतायत मग साधारणपणे ते असे बसलेले असावेत सात जण असं आपण जर समजून घेतलं तर ते क्रमवार दिलेत त्यांनी तसे नाहीत असं ते, ते म्हणतात आपल्याला या सूचना फॉलो करावं लागतील फनीच्या शेजारी उजव्या हाताला फिजा बसली आहे मग आपल्याला काय करावं लागेल फनी समजा जर इथं असेल ही जर फनी असेल तर त्याच्या उजव्या हाताला म्हणजे ही असेल फिजा असं कल्पना करावी लागेल फनीच्या शेजारी फिजा बसली आहे फनी हा जोच्या उजवीकडे चौथा आहे फनी हा जोच्या उजवीकडे चौथा आहे म्हणजे हा हा जर फनी असेल तर मग तिसरा दुसरा पहिला म्हणजे मग जो कुठं असेल हा असेल जो हा असेल जो जो त्या व्यक्तीचं नाव आहे हा जो म्हणजे बघा आता पहिला दुसरा तिसरा आणि चौथा आला उजव्या हाताला फनी त्याच्यानंतर मिनू आणि धनू यांच्यामध्ये पमी बसली आहे मिनू आणि धनू यांच्यामध्ये पमी बसली आहे थोडंसं पुढचं वाचून घेऊ धनूच्या डावीकडून तिसरा असलेला जो ओळीच्या शेवटी आहे म्हणजे जो आपल्याला कन्फर्म मिळाला की तो ओळीच्या शेवटी आहे बघा हा जो आहे हे जो म्हणजे हा व्यक्ती आहे हे परत लक्षात घ्या तो कुठं बसला आहे धनूच्या डावीकडून तिसरा म्हणजे बघा म्हणजेच धनू कोने ही धनु असणारे अरे लक्षामध्ये डावीकडून तिसरा ना म्हणजे पहिला दुसरा आणि तिसरा सॉरी ही धनु असणारे ही धनू असणारे तिसऱ्यावाली ही ही कोण असणारे धनु असणारे मग आता आपल्याला लाईन नंबर तीनवर या मिनू आणि धनू यांच्यामध्ये पमी आहे मग ही धनु तर मग ही कोणती आहे ही आहे मिनू ही असणार आहे मिनू मग याच्यामध्ये कोण आहे ही ही आहे पमी आता प्रश्नाकडे जाऊया तर फिजा कोणाच्या डावीकडे बसलेली आहे बघा सात जण आहेत सहा जणं तर फिक्स झाले मग आता साहजिकच कारण जो जर इकडच्या शेवटी आहे तर फिजाला एकच फिजा कुणाच्या डावीकडे बसले असेल तर मग सर्वात शेवटी कोण असणारे हे असणारे कावस मग कावसच्या डावीकडे हे बघा डावा हात येतो फिजा म्हणून मग आपल्या प्रश्नाचं उत्तर मिळतं पर्याय एक त्यानंतर नेक्स्ट प्रश्न आकृतीतील आकृती क्रमांक एक आणि दोन यांच्यामध्ये जो संबंध आहे तो तीन आणि चारमध्ये आहे प्रश्नार्थक चिन्हांच्या ठिकाणी योग्य ती आकृती उत्तर आकृतीतून निवडा बघा एक आणि दोनमध्ये जो संबंध आहे ना तो तीन आणि चारमध्ये असायला पाहिजे मग चारचा संबंध तुम्हाला रिव्हर्स घेऊन तीन असं उत्तर निवडावं लागेल आपण जर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळेल तुम्ही जर प्रॉपर गेलं म्हणजे एकदम फास्ट जर सांगितलं तर सी कटेल बघा हा हा चा चा जो सी आहे सीचा आणि चंद्राचा संबंध आहे म्हणजे इथं जो आहे सी सी याच्यामुळे ये येणार नाही कारण तुम्ही जर या सीचा बघितला आणि या चंद्राचा संबंध तुम्ही बघून घ्या त्याच्यानंतर ए कटला पीमुळे ए ये उपाय येणार नाही या ये पीचं लोकेशन बघून घ्या एकदा इकडे आणि नंतर बी कटेल बी उत्तर होऊ शकणार नाही आपलं कशामुळे तर त्या सिंगल बाणामुळे म्हणजे इथं आणि इथे एकदा त्याचं लोकेशन बघून घ्या पर्याय डी उत्तर तुमचं मिळेल थोडासा वेळ आपल्याकडं कमी आहे जास्त व्हिडिओ वाढू लागला म्हणून आपण थोडंसं फास्ट जाऊया त्याच्यानंतर क्वेश्चन क्रमांक एकोणऐंशीचं उत्तर आहे चार हे पण तुम्ही बघून घ्या त्यानंतर नेक्स्ट आहे बघा फार वर्षापूर्वी लोक दीर्घ पल्ल्याच्या प्रवासाला जाताना बिबा लिंबू मिरची या वस्तू एकत्र बांधून त्या चटकन हाताला लागतील अशा पद्धतीने वाहनाला टांगत त्यामुळे त्यांचा उपयोग वेळ पडल्यास प्राथमिक उपचारासाठी करणे सहज शक्य होई म्हणून परंपरा म्हणून जर लोक या वस्तू वाहनाला टांगत असतील तर एक चांगली परंपरा जपत आहेत असं म्हणायला हवे पुढीलपैकी कोणते विधानवरील निष्कर्ष दुबळा ठरविते तर बघा वाहनांना या वस्तू टांगण्याच्या परंपरेमुळे अनेक लोकांना व्यवसाय उपलब्ध झाले आहेत हे ठीक वाटते स्वतःच्या वाहनांना या वस्तू नियमित टांगणाऱ्या विविध ठिकाणच्या पाचशे व्यक्तींना त्यांचे औषधी उपयोग माहीत नव्हते आता जर औषधी उपयोग माहीत नव्हते तर मग आपण असं मग ते कशाला टांगतील त्या वस्तू हे आपल्याला कळायला पाहिजे मग असं निश्चित आपल्याला सांगता येईल का आपल्याला निश्चित असं सांगू शकणार नाही म्हणून हाच पर्याय आपल्याला निष्कर्ष दुबळा ठरणारा वाटू वाटतो कारण बघा ही परंपरा उपयुक्त असल्याने परिवहन खात्याने या वस्तू वानाना टांगणे अनिवार्य करायला हवे जर त्या उपयोगी पडत असतील तर करू शकतं असं शासन निर्णय लोक केवळ श्रद्धेपोटी या वस्तू अननात टांगणार असतील तर त्या सर्वांनी श्रद्धेचा आदर करायला हवा बऱ्याचशा परंपरा आहेत की त्याचा आपण आदर करत आलेलो आहोत पण दोनच थोडंसं उत्तर आपलं आपण उत्तर कन्फर्म काढू शकतो त्यानंतर बघा अ ही ब ची पत्नी असून <coughs> नाते संबंधावर आधारित प्रश्न आहे अ ही ब ची पत्नी असून ती ड ची आई आहे मग आता आपण काय करू डायरेक्ट बघून घेऊया की आकृती आपल्याला कशी काढता येईल अ ही ब ची पत्नी आहे म्हणजे अ पत्नी आहे ब ची म्हणजे ब झाला पती आणि अ झाली पत्नी त्याच्यानंतर पुढे माहिती दिली बघा डची आई आहे म्हणजे कोण अच अ ही काय आहे या डची आई आहे म्हणजे ड एक तर मुलगा असेल किंवा मुलगी असेल ते आपण नंतर बघू क ही ब ची मुलगी आहे आता अ आणि ब हे काय पती पत्नी आहे म्हणजेच ही दोघांची मुलगी कोण आहे क आहे मग आपण आपण क काय करू इथं घेऊ म्हणजे दोघांची पण मुलगी आहे हे स्पष्ट आहे आपल्याला की क का काय मुलगी आहे त्याच्यानंतर ई हा कचा पती आहे ई हा कचा पती आहे आता ई कचा पती म्हणजे ई त्यांचा जावाई आहे आणि कचा पती आहे क ही अ आणि ब ची मुलगी आहे त्याच्यानंतर ड ही एफ ची पत्नी आहे आता ड ही एफची पत्नी आहे म्हणजे एफ तिचा पती आहे याचा अर्थ असा होतो की ड ही मुलगी आहे आता ड ही मुलगी आहे ते एफ म्हणजे इंग्रजीमुळं कन्फ्यूज झालं फ ठीक आहे ठीक आहे म्हणजे फ ची पत्नी आहे ड ते आपल्याला थोडंसं समजून घ्या तुम्ही आणि मग आपल्याला आहे तर ई चे ची ना यफ ची नाते काय आहे म्हणजे ईचे फशी नाते काय आहे आता फशी नाते मग आपल्याला सरळ सरळ आहे की हे अ आणि ब पती पत्नी आहेत आणि ड आणि क यांच्या दोन मुली आहेत आणि फ आणि ड हे त्यांचे पती आहेत म्हणजे फ आणि ड हे काय आहे तर आहेत फ आणि ई हे काय आहे तर आहेत सरळ आकृती काढा सरळ ते तुमचं क्लिअर होईल फक्त त्यांनी काय केलं आपल्याला जास्त दिलेत म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर मिळून जाईल बघा पर्याय ये त्यानंतर नेक्स्ट बघा काय आहे बघा नेक्स्ट क्वेश्चन आपला वर्गातील नऊ छेदहा मुले वार्षिक परीक्षेत पास झाली व फक्त चार मुले नापास झाली तर एकूण डॅश डॅश मुले होती बघा चार म्हणजे एक तर दहा म्हणजे किती दैन चौक चाळीस ऑप्शन नंबर दोन अगदी सोपा होता नऊ चे दहा म्हणजे किती छत्तीस आणि एक म्हणजे किती चार छत्तीस चार चाळीस चला नेक्स्ट क्वेश्चन बघा काय आपलं नेक्स्ट क्वेश्चन परिच्छाच्या आधारे प्रश्नाचे उत्तर निवडा महागाई अवरुद्धता ही अशी परिस्थिती आहे की ज्या देशाच्या चलनाचा दर खाली जातो आणि बेकारीचा दर हळूहळू उंचावत जातो या परिस्थितीत जर महागाईचा दर कमी करण्यासाठी कृती करण्याचा निर्णय घेतला तर बेकारीचा प्रश्न जटिल होतो म्हणूनच सार्वजनिक धोरण आखण्याच्या दृष्टीने ही परिस्थिती म्हणजे कठीण समस्या असते कोणती परिस्थिती महागाई अवरुद्धता ठरते तर एक गोष्ट तर कन्फर्म आहे की वाढती बेकारी मग बघा इथं वाढती बेकारी इथं वाढती बेकारी इथं वाढती बेकारी म्हणजे ऑप्शन दोन तर कटला आता इथे काय आहे वाढती महागाई इथे घटती महागाई इथे घटती बेकारी म्हणजे हा पण कटला आता एक का तीन तर आपल्याला इथे एक गोष्ट लक्षात घ्यायची ते काय म्हणतात महागाईचा दर कमी करण्यासाठी कृती करण्याचा निर्णय घेतला तर बेकारीचा प्रश्न जटिल होतो म्हणजेच वाढती बेकारी आणि घटती महागाई ऑप्शन तीन चला नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपण काय आपला नेक्स्ट क्वेश्चन नेक्स्ट क्वेश्चन जो आहे हा वसाहतीमधील सदस्यांवरती आधारित आहे बघा एका वसाहतीतील काही सदस्य मिळून ओळा कचऱ्यापासून गांडूळ खत बनवतात एका घरातील असल्यामुळे मुन्नी व महेश यांच्यापैकी कोणीतरी एकच जण तेथे वेळी असतो जर मुन्नी तेथे नसेल तर अली किंवा जॉनी यांच्यापैकी कोणीतरी मल्लूकडे मदत मागतात जर अली किंवा जॉनी यांच्यापैकी कोणीतरी मल्लूकडे मदत मागतील तर जर मुन्नी तेथे उपस्थित नसेल तर मल्लू त्यांना मदत करतो जर अली किंवा जॉनीने मदत मागितली तर मुन्नी तिथे असेल मात्र मल्लू त्यांच्या मदतीला मागणीला दाद देत नाही जर महेश तिथे असेल तर वरील माहितीच्या आधारे पुढीलपैकी कोणते विधान खात्रीने सत्य आहे विद्यन सेकंद उत्तर होतं जर महेश तिथे असेल तर इकडे बघा एका घरातील असल्यामुळे मुन्नी व महेश यांच्यापैकी कोणीतरी एकच जण तिथे असतो झालं ना उत्तर मुन्नी तिथे नाही आहे फक्त आता कुठेही शेत आहे बघा मुन्नी तिथे नसता झालं अगदी विद्यनत सेकंद आपलं उत्तर होतं पहिल्याच वेळीत आपलं उत्तर होतं फक्त त्यांनी काय केलं तुम्हाला कन्फ्यूज करण्यासाठी वेळ खाण्यासाठी वेळ जाण्यासाठी प्रश्न हा लेंदी बनवला अगदी सोपा प्रश्न होता मोठा होता म्हणून घाबरून जायचं नाहीये चला नेक्स्ट क्वेश्चन घेऊयात काय आहे देशाच्या पूर्व उत्तर दक्षिण व पश्चिम भागातून खेळाडू शिबिरात दाखल झाले आहे यातील वीस टक्के खेळाडू पश्चिम भागातील आणि त्याचे निम्मे खेळाडू उत्तर भागातील आहेत दोन विशेष खेळाडू दक्षिण भागातील आहेत तर यातील किती खेळाडू उत्तर पश्चिम व दक्षिण भागातील नाहीत बघा आता काय विचारलं किती नाहीत मग आता आपण स्टेप बाय स्टेप करू शंभरच्या तुलनेनं आपलं उत्तर काढू ते काय म्हणतात वीस टक्के खेळाडू पश्चिममधले वीस टक्के खेळाडू म्हणजे किती गेले वीस आणि त्याच्या निम्मे निम्मे म्हणजे दहा टक्के किती गेलेत दहा आणि दोन विषांश दोन विषांश काढा शंभरचे शंभर गुन्हेला दोन छेद वीस वीस एक वीस वीस पंचे शंभर पाच एक पाच पाच दोन्ही दहा किती गेले परत दहा म्हणजे एकूण चाळीस खेळाडू झालेत कुठले पश्चिम नंतर हे बघा कुठं पश्चिम उत्तर पश्चिम उत्तर आणि दक्षिणचे था। किती झाले चाळीस मग आता ते म्हणतात किती नाही शंभरपैकी चाळीस गेले खाली किती राहिले साठ बरोबर मग आता खाली कोणता ऑप्शन असाय जो साठ दर्शवतो हो बघा हे एकूण किती आहेत उत्तर पश्चिम आणि दक्षिणचे किती खेळाडू आहेत चाळीस किती नाहीत साठ मग खाली कोणता पर्याय साठ दाखवतो तरी बघा बारा छेद वीस म्हणजे साठ सिद्ध करा शंभर गुन्हेला बारा छेद वीस वीस एक वीस वीसापनशे वीस। वीस शंभर पाच एक पाच बारा पंच साठ झालं आपलं उत्तर वीस छेद बारा छेद वीस त्यांनी फक्त काय केलं पूर्णांक वेगळा दिला तुम्ही जर बारा छेद वीसला पूर्णांकात केलं तर किती येईल साठ किंवा त्याला आणखीन जर काटलं तर काय येईल सरळ सरळ पाचचा भाग जाईल चारचा भाग जाईल म्हणजेच आपल्याला काय करायचं आहे चाळीस आणि वीस चाळीस आणि साठ यात प्रमाण काढायचं आहे चला नेक्स्ट क्वेश्चन बघूयात काय दिलं नेक्स्ट क्वेश्चन आपला सी एल ए आय एम याला आहे डी एन डी एम आर तर सी एच -E ए आर जी -E, ई म्हणजे क्लेमला हे झालं तर चार्जला काय होईल करा एक एक स्टेप बघा सीला काय घेतलं डी सीला काय घेतला डी येलला काय घेतला यन यलला काय घेतला यन येला काय घेतला डी याला काय घेतला डी म्हणजे बघा इथं शून्य सुटला इथं एक सुटला इथे दोन सुटलेत आयला काय घेतलं यम आय हे बघा आय यम किती सुटले तीन सुटलेत आणि यमला काय घेतलं आहे आर यमला काय घेतलं आहे आर किती सुटलेत बघा चार म्हणजेच काय शून्य एक दोन तीन चार अशा फरकानं ती वाढते मग आता काय करायचं आपल्याला या फरकाचा पुढचा काढ आता बघा सरळ सरळ अगदी सोपं होतं बघा सीला काय येणार डी सीला येणार डी एचला काय येणार आता बघा प्लस एक प्लस एक म्हटल्यावर काय येणार सरळ सरळ जे कुठे गेला एच हाय एच प्लस एक गेला जे हा एक सुटला बघा इथं शून्य सुटले असं आपण जेव्हा करत जाऊ तेव्हा आपलं उत्तर मिळतं ऑप्शन नंबर दोन शून्य एक दोन तीन चार असा फरक देत चला उत्तर मिळून जाईल अगदी सोपा प्रश्न होता बघा एक रस्ता बांधून पूर्ण करायस काही कामगारांना वीस दिवस लागतात पंधरा दिवसात त्यांच्याकडून कामाचा किती भाग पूर्ण होईल बघा ना किती सोपं होतं वीस म्हणजे शंभर टक्के तर पंधरा म्हणजे किती पंच्याहत्तर टक्के मग आता पंच्याहत्तर टक्के म्हणजेच किती तीन शेत चार झालं ऑप्शन नंबर तीन नेक्स्ट क्वेश्चन बघूयात काय दिलं आहे आपल्याला नेक्स्ट क्वेश्चन नेक्स्ट क्वेश्चन आहे पुढे एक विधान व त्यापुढे त्या, त्या विधानात अंतर्निहित असण्याची शक्यता असली गृहितके दिली आहेत त्यांच्या संदर्भाने दिलेल्या पर्याय निर्णयातून जास्तीत जास्त तर्कसंगत पर्याय निवडायचा आहे बघा विधान काय आहे निवडणुकीच्या निमित्ताने दूरभाष यंत्रणा वापरून मतदारांशी वैयक्तिक संपर्क साधणारे नव्या पक्षाचे विनामूल्य काम करणारे कार्यकर्ते सांगतात हे कार्यकर्ते काय सांगाले डॅश डॅश पक्षाला निवडून दिले तर सातत्याने भ्रष्टाचार विरोधात आंदोलन करणारा हा पक्ष तुम्हाला गुणवत्तापूर्ण कारभाराची प्रात्यक्षी दाखवू शकेल मग याच्यावर गृहीत काय मांडू शकलो आपण सध्याचा कारभार भ्रष्टाचाराने बरबटलेला आहे बरोबर का कारण हा पक्ष हे कार्यकर्ते वारंवार काय आहे की भ्रष्टाचार विरोधी आंदोलन बी बघा भ्रष्टाचारयुक्त व्यवस्था मोडीत काढून तिथे भ्रष्टाचारमुक्त व्यवस्था प्रस्तावित करणे सहज शक्य आहे वरच्या विधानावरून असं कुठेही दिसत नाही म्हणून ऑप्शन दोन फक्त अंतर्निहित आहे एक लक्षात घ्या आपल्याला आपल्या मनाचं तिथे काय करायचं नाही हे जे विधान दिलंय यानुसारच गृहितक निवडायचं आहे चला नेक्स्ट क्वेश्चन बघूयात काय दिलं नेक्स्ट क्वेश्चन आपल्याला आंबा चिंच जांभूळ चिक्कू पेरू आणि सीताफळ अशी प्रत्येकी ओळी तीन याप्रमाणे सहा झाडे कार्यालयाच्या आवारात समोरासमोर आहेत पेरूचे झाड ओळीच्या शेवटी नाही जांभूळ व चिंच यांच्या दरम्यान एक झाड आहे चिक्कूचे झाड जाड़ पेरूच्या झाडाच्या शेजारी आहे म्हणजे अजून कुठंच तर्क लावता येत नाही चिक्कू व चिंच कर्णरेषेत समोरासमोर आहे मिळाला आपल्याला तर्क आपलं उत्तर इथूनच सुरुवात होईल बघा कर्णरेषा म्हणजे आयत आहे कर्णरेषा आली म्हणजे आयत असणार बघा असा हा आयत तयार होईल आपला ही कर्णरेषा ही कर्णरेषा सीताफळाचे झाड त्या ओळीत जांभळाच्या शेजारी आहे तर भिन्न ओळीतील कोणते झाड रेषेच्या पेरूचे आहे आता दिलेली मांडणी करा बघा चिक्कू आणि चिंच देऊन टाका पहिल्याआधी हा झाला चिक्कू आणि हीच झाली चिंच ठीक आहे मग आता काय काय करायचं आहे मांडणी बघा पेरूचे झाड ओळीच्या शेवटी नाही म्हणजे पेरू कुठेतरी मध्ये आहे जांभूळ व चिंच दरम्यान एक झाड आहे ही चिंच म्हणजे इथं काय असणार जांभूळ का त्यांच्या एक आहे ना मग इथं काय असणार अजून निश्चित नाहीये मधी कोण येत चिक्कूचे झाड पेरूच्या झाडच्या शेजारी आहे जर चिक्कू इथं इथं कोण असणार पेरू बरोबर आहे पेरू शेवटी नाही कुठं आला मधी सीताफळाचे झाड त्या ओळच्या जांभळाच्या शेजारी जांभळाच्या शेजारी कोण आहे सीताफळ राहायला एक कोण आंबा इथं आंबा लक्षात आहे मग ही आकृती आपण एकदा परत व्यवस्थित काढूयात बघा असं आपली कर्ण रेषेमुळे आपल्याला सोपं केलं होतं कर्णरेषेमुळे बघा आपण दिला होता इथं चिक्कू बघा इथं आलता आपला पेरू इथं आलती आपली चिंच इथं आलता बघा आंबा इथं आलती सीताफळ आणि इथं आलता आपला आल या कोपऱ्यावरती आलता आपला जांभूळ आता काय येत तर भिन्न रेषेतील कोणते झाड लंब रेषेत पेरूच्या समोर आहे पेरूच्या समोर कोण आहे सीताफळ ऑप्शन नंबर चार जर तुमची मांडणी बरोबर आली तर तुम्हाला एक मार्क कन्फर्म पडणार आहे चला नेक्स्ट 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 क्वेश्चन 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 बघूयात आपण काय आपल्याला दिलेल्या माहितीच्या आधारे प्रश्नाचे उत्तर निवडा आवर्त सारणीच्या सतराव्या गटात समाविष्ट असलेल्या मूलद्रव्यांची ओळख दुर्मिळ मूलद्रव्य अशी असली तरी प्रत्यक्षात पृथ्वीच्या बाह्यकावच्या ती विपुल प्रमाणात आहे मात्र एकाच ठिकाणी त्यांचा साठा आढळत नसल्याने त्यांचे निष्कर्षण करणे आर्थिकदृष्ट्या फायदेशीर नसते त्यामुळे त्यांना दुर्मिळ मूलद्रव्य म्हटली जाते आतापर्यंत जगाला लागणाऱ्या दुर्मिळ मूलद्रव्यांचा नव्वद टक्के पुरवठा चीनकडून होत होता चीन हळूहळू या दुर्मिळ मूलद्रव्यांच्या पुरवठ्याबाबत हात आखडता घेत आहे पर्यावरण सुरक्षा साठ्यांचा रास आणि नैसर्गिक औद्योगिक नियमावली यामुळे येत्या काही वर्षात जगाला कदाचित दुर्मिळ मूलद्रव्यांचा तुटवडा पडेल पुढील कोणत्या कारणाने कारणांमुळे चीनकडून होणारा पुरवठा कमी झाला नाही विचारलं आहे हां बघा मग कोणकोणते कारण आहेत चीन स्वतःच मोठ्या प्रमाणात दुर्मिळ मूलद्रव्यांचा उपयोग करत आहे नाही ना असा कुठंच उल्लेख नाही म्हणजे हेच आपलं उत्तर आहे चीन स्वतः उल्ले उपयोग करतो असा उल्लेख नाही तरीही आपण बाकीचे ऑप्शन एकदा चेक करू आपलं उत्तर तर मिळालं ऑप्शन नंबर एक चीनमधील दुर्मिळ मूलद्रव्य खनिजांचे साठे संपत आले आहेत बरोबर आहे हे बघा इथं साठ्यांचा रास असा स्पष्ट उल्लेख आहे साठ्यांचा रास म्हणजे ते साठे संपत आले तीन नंबर म्हणून दोन नाही आहे तीन बघा दुर्मिळ मूलद्रव्यांच्या निष्कर्षणामुळे पर्यावरणाच्या चिरस्थायित्वाला धोका पोहोचत आहे हे बघा निष्कर्षण बरोबर आणि इथं बघा स्पष्ट आहे पर्यावरण सुरक्षा म्हणून दोन नंबर पण होणार नाही तीन नंबर बघा उद्योगातील दुर्मिळ मूलद्रव्यांच्या वापरातील नियंत्रणामुळे त्यांचा उपयोग करण्यावर बंधने आली आहेत बरोबर ना हे काय औद्योगिक नियमावल्या म्हणजे आपलं तीन चार पण होणार नाही म्हणजेच काय होता प्रश्न पुढीलपैकी कोणत्या कारणामुळे चीनकडून होणारा पुरवठा कमी नाही झाला कमी होण्याची ही तीन कारणं आहेत कमी होण्याचं पहिलं कारण नाही प्रश्न दिसतो पॉझिटिव्ह विचारला होता निगेटिव्ह त्यामुळे अशा प्रश्नांमध्ये शांत चित्तानं वाचणं आवश्यक आहे चला नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपण काय नेक्स्ट क्वेश्चन जर आर टी बरोबर मायनस दोन टी जी बरोबर तेरा तर आय वाय बरोबर किती तुम्हाला पहिल्या पाहिल्या उत्तर यायला पाहिजे होतं निगेटिव्ह आल्यामुळे की आरचा व्हॅल्यू आहे अठरा आणि टीचा व्हॅल्यू आहे वीस म्हणजेच काय अठरा वजा वीस बरोबर वजा दोन झालं मग आय बघा किती आहे आय आहे नऊ आणि वाय किती आहे वाय आहे पंचवीस नऊमधून पंचवीस गेले उत्तर आलं मायनस सोळा ऑप्शन नंबर चार अगदी सोपा प्रश्न होता त्यासाठी मात्र तुमची डी कंटिन्यू पाठ करणं आवश्यक आहे बघा ब्याण्णव नंबरचा क्वेश्चन काय स्पर्धा या घटनेसाठी आवश्यक घटक निवडा बघा स्पर्धा आली म्हणजे स्पर्धक आला ना हे आता परीक्षक प्रेक्षक पारितोषक हे घटक आहे ना पण हे सेकंडरी घटक आहे म्हणजे जेव्हा आपण प्रायमरी घटक आणि सेकंडरी घटक अशी यादी करू तेव्हा स्पर्धा तर स्पर्धक महत्त्वाचा आहे स्पर्धकानंतर मग परीक्षक प्रेक्षक पारितोषक म्हणजेच काय चारही घटक महत्त्वाचे आहे पण अत्यावश्यक कोण आहे स्पर्धक बघा प्रत्येकच स्पर्धेमध्ये पारितोषिक मिळेलच प्रेक्षक असतीलच परीक्षक असतीलच असं नाही परंतु स्पर्धा आहे स्पर्धक असणारच हंड्रेड अँड वन पर्सेंट नेक्स्ट क्वेश्चन बघूयात काय दिले आपल्याला पहिल्या दोन संख्येमधील संबंध शोधून प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल तो निवडा या दोघांमध्ये काय रिलेशन आहे बघा पंधरा आणि दोनशे अठ्ठावीस पंधराचा जर वर्ग केला तर दोनशे पंचवीस प्लस तीन दोनशे अठ्ठावीस मग पंचवीसचा वर्ग पंचवीसचा वर्ग सहाशे पंचवीस प्लस तीन सहाशे अठ्ठावीस अगदी सोपा क्वेश्चन होता फक्त सहसंबंध निवडता यायला पाहिजे होता नेक्स्ट क्वेश्चन जो आहे तर्क व अनुमानावर आधारित प्रश्न आहे आपल्याला माहिती आहे की तर्क अनुमानामध्ये विधानावरून आपल्याला आकृती काढावी लागते आणि मग निष्कर्ष चेक करावे लागतात मग आता विधानानुसार आकृती काढूयात काही उंदीर शहामृग आहेत मग काही उंदीर म्हटल्याच्यानंतर नंतर विभागून आकृती येईल की हे उंदीर आहेत आणि हे शहामृग आहेत पुढचं काय म्हणतात ते सर्व शहामृग भोपळे आहेत मग सर्व शहामृग म्हणल्याच्यानंतर शहामृग आतमध्ये घ्यावे लागतील आणि हे होतील भोपळे पण आकृती काढतानाच आपल्याला असं लक्षात येते की दोन आकृत्या होण्याची शक्यता आहे कारण आकृती अशी पण येईल की काही उंदीर शहामृग आहेत आणि सर्व शहामृग भोपळे तर मग ते उंदरं पण आतमध्ये येण्याची शक्यता असू शकते पण आपण जर निष्कर्ष चेक केले बघा सर्व भोपळे शामृग आहेत कोणत्याच शक्यता नाही की भोपळे सर्व भोपळे श्यामृग असण्याची ना या आकृतीमध्ये शक्यता आहे ना या आकृतीमध्ये शक्यता आहे कारण जनरली तुम्हाला माहिती आहे की काही भोपळे शामृग असू शकतात म्हणून निश्चित ये काय निष्कर्ष चुकीचा आहे त्यानंतर बघा बी काही उंदीर भोपळे आहेत तर हे होऊ शकते हे बघा उंदीरला इथून बी आकृती छेदली आहे आणि या आकृती जर आपण संदर्भ घेतला तर सर्वमध्ये असू शकतात काही बरोबर आहे म्हणजे मग निष्कर्ष दोन आपला बरोबर ठरतो म्हणून पर्याय क्रमांक दोन मग असं सांगणारा पर्याय फक्त बी सत्य म्हणून पर्याय क्रमांक चार आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे काय दिलं आहे किंमत काढा कर्णित एक दशे... एक लाख रुपये कर्णित एक लाख आहे मग आता बघा आपल्याला हे सरळ सरळ माहिती आहे मूळ खाली सगळ्यात सोपा ऑप्शन कोणता आहे करून पाहण्यासाठी तीनशे तीनशेचा वर्ग जर केला तीन तीर्ख नऊ एक दोन तीन आणि चार नव्वद हजार म्हणजे हे एक लाख ना म्हणून ऑप्शन दोन आणि एक तर गेले तीनशेपेक्षा लहान आहे तीनशे बी केला एकच ऑप्शन राहिला ऑप्शन चार हे आपलं उत्तर आहे आपण जर अॅक्युरेट वर्गमूळ काढलं तर किती येईल तीनशे सोळा पॉईंट बावीस लक्षात येत आहे चला नेक्स्ट क्वेश्चन बघा नेक्स्ट तर अगदी सोपं आहे दोनशे पाच पट म्हणजे किती चाळीस कसं सरळ सरळ पट काढले ना शंभर गुन्ह्याला दोनशे पाच पाच एक पाच वीस आणि वीस दोन्ही चाळीस झाला अगदी सोपा प्रश्न होता चला नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपण जर चालताना आपल्याला आपली लांब सावली आपल्या समोर दिसत असेल तर निश्चितपणे काय सांगता येईल आपल्याला चार पर्याय दिलेत आपल्याला बघा सूर्य पूर्व क्षितीजावर आलेला असेल बरोबर आहे होऊ शकतं असं सूर्य मावळायला थोडा अवकाश असेल असंही होईल त्याच्यानंतर आता पूर्व पूर्वक्षितीजावर आलेला असेल म्हणजे सूर्य उगवत असेल आणि मावळायला आला असेल म्हणजे तो पश्चिम क्षितीजावर असेल सूर्य क्षितीजाच्या बराच वर आहे ठीक आहे वरीलपैकी एकही पूर्ण सत्य नाही तुम्ही पर्यायाचा विचार करा ना लांब सावल्या कधी पडतात एकदा संध्याकाळी पडतात म्हणजे पाचच्या नंतर आणि एक तर सकाळी पडतात याचा अर्थ मग आपल्याला काय घ्यावं लागून उत्तर वरीलपैकी पूर्ण सत्य नाही ना हे पूर्ण सत्य नाही म्हणून पर्याय चार हे आपल्याला उत्तर घ्यावं लागेल की निश्चित नाही सांगता येणार आपल्याला त्या सकाळी असू शकतात आणि संध्याकाळी असू शकतात त्यानंतर त्यानंतर आपण थोडंसं पुढं गेलो आपण वरचा प्रश्न विसरलो साधारणपणे दहाच्या सुमारास तुम्ही दक्षिण दिशेने चालत आहात तुमच्या दिशेने येणाऱ्या अजोड म्हणजे इथं उजेड असावा सावली तुम्हाला निश्चितपणे टिंबटिंब त्याच्या उजवीकडे दिसेल त्याच्या डावीकडे दिसेल त्याच्या डावीकडे किंवा उजवीकडे दिसेल सांगता येणार नाही ते म्हणतात दहाच्या सुमारास तुम्ही दक्षिणेला चालले समजा तुम्ही जर या दिशेमध्ये चालले तुमच्या दिशेने येणाऱ्या अजोड मग आता जर हे व्यक्तीचं आजोड नाव असेल उजेड सोडा अजोड हे व्यक्तीचं नाव आपण ग्रह धरू की अजोड असा चालला ठीक आहे मग तुम्हाला निश्चितपणे काय येईल आपल्याला त्या शब्दावरून काही घेणार नाही आपल्याला सरळ कळलं की तुम्ही दक्षिणेला चालला सूर्य इकडून उगवलेला आहे दहा वाजलेले मग आता विचारलं आहे तुम्हाला की अजोड सावली तुम्हाला निश्चितपणे त्याच्या डावीकडे दिसेल त्याच्या उजवीकडे दिसेल मग आता आपल्याला उत्तर काय आहे आजोड उत्तरेकडे चालला आहे मग आजोड उत्तरेकडे चाललाय म्हणजे त्याचा हा कोणता हाते डावा हाते आणि हा उजो आते तर मग साहजिकच आजोडच्या डावीकडे आजोडच्या कारण तुम्हाला काय विचारले सावली तुम्हाला बघा काय तुमच्या दिशेने येणाऱ्या आजोडची सावली तुम्हाला निश्चितपणे त्याच्या डावीकडे दिसेल मग त्याच्या डावीकडे म्हणजे तो जर उत्तरेकडे जातोय तर त्याचा डावा हात कोणता आहे हा म्हणून पर्याय दोन हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे खालील आलेखात महाबळेश्वर येथे पडलेला सन दोन हजार तेरा व चौदाच्या वर्षातील पाऊस दाखवला आहे या आलेखावरून सन दोन हजार चौदा व तेरामधील चार महिन्याचा सरासरी पावसाचे गुणोत्तर किती येईल बघा इकडं सेमीमध्ये दिलं आहे आणि इकडं जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर दिलं आहे मग जूनचा दोन हजार तेराचा पाऊस किती होता सत्तर सेमी आणि चौदाचा किती होता ऐंशी सेमी जुलैचा दोघांचाही नव्वद सेमी नंतर ऑगस्टचा काय आहे हे बघा चाळीस हा बघा पन्नास हा बघा चाळीस आणि हा बघा साठ लक्षात येत आहे मग जेव्हा आपण दोन हजार चौदा यास दोन हजार तेरा कारण तसं विचारलं या चौदा तेरा काढलं किती येतं आहे हे येतं आहे दोनशे ऐंशी बेरीज आणि ही येते दोनशे चाळीस ही दोनशे ऐंशी बेरीज कुठून आली आपण हे केलं नाही बघा सत्तर प्लस नव्वद प्लस चाळीस अशी बेरीज केली मग बघा यांचं गुणोत्तर किती बघा शून्य शून्य काटला ओके चार ना भाग जातो सात चौक अठ्ठावीस सैन चौक चोवीस सात यास सहा झालं ऑप्शन नंबर दोन कारण आपल्याला चौदा तेरा आहे म्हणून सात या सहा तेरा चौदा असतं तर सहा या सात असतं म्हणजे आपल्याला तेरा चौदा विचारलं का चौदा तेरा विचारलं हे कॉन्सन्ट्रेशन बघणं आवश्यक आहे आपलं उत्तर आलं होतं सात आणि सहा पण दोन पर्याय आहेत समजतंय चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया आणि हा आपला शेवटचा क्वेश्चन असेल घनावर आधारित प्रश्न खालील आकृतीत ठोकळ्याच्या दोन स्थिती दाखवल्या आहेत त्यानुसार जर दोन हा अंक ठोकळ्याच्या तळाशी असेल तर ठोकळ्याच्या वरच्या बाजूस कोणता अंक असेल बघा दोन ठोकळ्याच्या तळाशी जर आपण ग्रेथ धरला तर मग दोनच्या जवळ तीन असणार नाहीत आणि सहा पण असणार नाहीत आणि दोनच्या जवळ एक पण असणार नाही आणि पाच पण असणार नाहीत म्हणजे हे तीन पण कटला आणि हा एक पण कटला कारण तर तो विरुद्ध बाजूस पाहिजे ना काय म्हणजे त्याच्या विरुद्ध बाजूस एक तर येणारच नाही ना म्हणजे तीन येणार नाही एक येणार नाही दोनच्या विरुद्ध बाजूस दोन कधीच येत नसतो म्हणून चार उत्तर आपल्याला मिळतं तुम्ही ठोकळा खोलण्याची ट्रिक्स बघा किंवा आपण त्याच्यावर स्वतंत्र व्हिडिओ बनवणार आहोत तसंही तुम्हाला उत्तर काढता येईल परंतु तुम्ही कट करून जरी उत्तर काढलं तर ते सोपं जातं मला वाटतं वेळ भरपूर झाला परंतु आपण सगळे प्रश्न सांगणं अपेक्षित होतं याच्या अगोदर आपण मराठी व्याकरणाच्या संदर्भानं पन्नास प्रश्नांचं विश्लेषण करणारा व्हिडिओ बनवला आहे त्याच्यानंतर राहिलेल्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत स्टेनोच्या त्यावरही आपण व्हिडिओ बनवणार आहोत इंग्रजीमधील आपण इंग्रजी, इंग्रजी व्याकरणावरही व्हिडिओ बनवणार आहोत त्यामुळं जे विद्यार्थी स्टेनूची तयारी करतात अशांनी आपलं ओएसई स्टडी पॉईंट हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व आपल्या मित्रांनाही शेअर करा धन्यवाद